नमस्कार, मी संगीता। काकीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आज बनवणार आहोत चिकनची भाजी आणि सुक्क चिकन आणि रस्याची भाजी। तर आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य, तर मी हे 1 किलो चिकन आणले। 1 किलो चिकन स्वच्छ धुवून निथळून घेतले आणि त्यासाठी हे रस्यासाठी लागणारं सामान कांदा, लसूण, आलं, खोबरं आणि कोथिंबीर। आणि सुक्क चिकनसाठी पाहिजे आपल्याला कोथिंबीर, आलं, लसूण आणि हे बेडगी मिरची 2 चमचे आणि 2 चमचे आपलं साधं लाल तिखट हे आपल्याला सुक्क चिकनसाठी पाहिजे। आणि हे रस्याचा आपला घरचाच मसाला आहे, हा 1 6 चमचे मसाला आहे, छोटा मसाल्यातला चमचा असतो तो आता घरचाच आहे, त्यामुळे फक्त हा रस्याला 1 मसाला। आणि आता आपल्याला हे हळद आणि मीठ ह्याला लावून घ्यायचं आणि फोडणीला द्यायचं। आणि झटपट कसा भाजी, भाकरी, भात, सुक्क चिकन असं करायचं म्हटलं तर अर्ध्या तासा स्वयंपाक कसा झटपट करायचा ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला आपण चालू करू कृती। चला तर मग आपण आता कुकरमध्ये चिकन शिजायला टाकूया। कुकर ठेवलं आहे, थोडं तेल घालते आणि आता आपण याला हळद मीठ टाकून लावून घ्यायचं। सगळीकडं चोळून असं लावून निघेल असं सगळं सगळ्या साईडने लावायचं तुम्ही। तसं त्याला टाकल्यावर सगळीकडे लागतं पण आपलं खाली पण जेवढं लावता येईल तेवढं लावून द्यायचं सगळं। हे बघा आपलं चिकन शिजत आहे। तोपर्यंत आपण एक कांदा कापू, तोपर्यंत ते चांगलं वाफ येते त्याला परत ते बारीक कांदा कापायचा। एक कांदा पण त्याच्यासोबत शिजायला टाकायचा, एकदम छान लागतं चव त्याची। आपल्याला त्यात टाकूनच परतायचा हा कांदा। हे बघा टाकला, एक कांदा टाकू आपण छान असं परतून जाऊ। खूप पटकन होतो स्वयंपाक हा, असं परतून घ्यायचं छान। परतले आपण छान, आपण हिच्यात पाणी टाकलं, एक तांबे पाणी टाकले मी। अजून थोडस टाकते, दीड तांबे पाणी टाकले मी। आपल्याला रस्सा पण करायचा आहे त्यामुळं पाणी जास्त झालं तरी काय हरकत नाही। आपण आता झाकण लावून घेऊ। आणि फुल गॅसवर आपण याला 2 शिट्टे घेऊ, 2 शिट्टे घेऊ फुल गॅसवर। हे बघा इकडं आपण कुकर लावलाय, 2 शिट्ट्या ओसर आपण कांदा भाजून घेऊया। थोडं तेल टाकू आणि खोबरं बारीक करू। बघा आपलं आता झाले, आपण भाजून घेऊ थोडस। आपल्याला खूप काळ पण नाही करायचं, असं लालसर करायचं थोडं। हे लाल उसर आपण कांदा कापून घेऊ।
आपण उभा पण कापू शकतो बारीक पण कापू शकतो तुम्हाला जसं पाहिजे तसं कापतो मी उभाच कापते कांदा पण आपला कापून झालाय तर आपल्याला कांदा पण लाल करून घ्यायचा आहे जाळायचा पण नाही थोडासा असा थोडासा भाजला की मग दाखवते मी तसं भाजताना पण आपलं खोबरं भाजलंय असं भाजायचं खूप काळं पण नाही करायचं खोबरं काढून घेऊ आपण हे बघा आपल्या आता दोन शिट्ट्या झाल्यात गॅस बंद केलाय आपण फुल गॅसवर दोन शिट्ट्या करून घेतल्या आपण आता आपण कांदा भाजून घेऊया थोडं तेल टाकतो आपण कांदा पण आपल्याला असं लाल करायचं आहे मी आता आपण त्याच्यात ते आलं ठेवलं होतं ना आलं टाकणार आहे आता लसूण नाही ना आपल्याला लसणाला आपल्याला खूप घाई झाली आणि आता कापायला आपल्याला निवडायला वेळ नाही तर मग असं कापायचं बघा असं भरायचा हे पहिलं काढून घ्यायचं तिथे हा असं असं पकडायचं असं हातात पण पॅक पकडायचा भिल्ल सोडायचं नाही तर सूर्य हातावर येईल हे बघा असं कापायचं लसूण हे बघा असं कापून घ्यायचं आणि मग थोडा राहिला की मग असं कापायचं एकदम लसूण एकदम कटकरीत होतो आपला कापून आणि वेळ पण नाही जात सोडायला वेळ लागतो जास्त आणि नुसतं असं हाताला सोडायचं असं तोडून घ्यायचं हातावरती त्याचे बरेचसे फोलपट निघून गेले असे टाकून घ्यायचे म्हणजे आपला वेळ पण कमी लागतो आणि पटकन पण होतो आता आपण हे भाजून घेऊ आणि मग मसाला वाटू बघा आपला कांदा आता लाल झालाय आता आपण कांदा काढून घेऊ हे बघा मी आता कुकर लावलाय तर पाणी टाकले मीठ टाकले कुकर लावलाय तोपर्यंत आपण हे मसाले बारीक करून घेऊ एक दोन शिट्ट्या भाताचे घेऊन मसाले बारीक करू तोपर्यंत हे बघा आता आपलं चिकन पण शिजले भात पण झालाय आणि हे सगळे मसाले पण वाटून झालेत मसाला वाटला भात वगैरे सगळं झाले आता आपण फोडणी द्यायला घेऊया आता फोडणी देऊ आपण पहिले तेल टाकू थोडंसं बटर टाक एक बटर वितळलं की थोडी कोथिंबीर टाकू आधी आपण ते आलं कोथिंबीर आणि लसूण वाटलं होतं ना त्याची पेस्ट घालू थोडं परतून घेऊ एक दोन मिनटं आता आपण हे उकडून घेतलंय चिकन पण याला मीठ थोडं बघायचं कमी जास्त पडलं असलं तर चवीनुसार मग टाकायचं छान आलं
ele dusre vatli la masala cu tla stacai ca nai, fapt alu lasuna ni cotun de vatli ni, te gani, apule picat. Tatla ardă chicken, ardă chicken, sucă carnare, ani ardă răsețe carnare. Mă duc puțin apă la șizu de aici. Puțin mit cămii vătăi, aici. Puțin cămii stăclo, dumii ani căsă. Apan rasa theulai na, mangra rasa jastu mit lato, thodo hela sukka asla thodo kami lato, anum thodo mit lato, thodo sa mit. Tas apan sizaila mit taklele ho tadi, ukarta na chicken, apan te rasa jastu rahta na, apan etra sa taklele nahi, ta chicken chicken takle, ata ek 10 minute apan tikre theu. पाणी पूर्ण आटेपर्यंत असं हे थोडं वळसर दिसतंय ना हे थोडं होस्तर आपण एक 5 मिनिट ठेवू 5 ते 10 मिनिट नंतर परत बघूया आणि आता आपण तोपर्यंत रश्याची भाजी करून घेऊया हे बघा आपण इथे आता रश्याची भाजी करून घेऊ म्हणजे मसाला वाटलेला आहे आपण तेल टाकू तेल टाकतो पहिले एक अर्धी वाटी तेल टाकले मी थोडं रश्याला थोडं चिकनचं म्हटलं की थोडं तेल थोडं जास्त लागतं आणि आता आपण पहिले मसाला टाकणार आहोत त्याच्यात मसाला टाकू द्यायचा थोडासा घालायचा थोडंसं होऊ द्यायचं त्याला बघा म्हणजे तर तो कसा हे राहत नाही असं थोडासा कच्चा नाही लागत त्यात आपण पाणी टाकायचं थोडंसं उकळू द्यायचं चांगलं तरी येईपर्यंत थोडा हा शिजू द्यायचा आपण आपला आता मसाला शिजलाय चांगलं तेल तेल असं वरती आलंय छान आपण आता वाटलेला मसाला टाकूया त्याच्यात हा चांगलं शिजू द्यायचं त्याला आपलं तिकडं सुकं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण इकडं रश्याची भाजी करून तिकडे ठेवू आणि इकडं भाकरी करून घेऊ थोडं शिजू द्यायचं त्याला आपण तुमच्याकडं कसं तिखट चालतं थोडं कमी जास्त तसं तुम्ही मसाला टाकू शकता मी हात एक 5 चमचे टाकलं याचा मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा असतो तो आणि कशी चिकनची भाजी थोडी तिखटच चांगली लागते बघा आपला मसाला शिजलाय चांगला आपल्याला हे चिकन टाकायचं चांगलं शिजून घ्यायचं असं वरती तेल आलं पाहिजे याला हा रस्सा टाकायचा आपला रस्सा टाकून दिला आहे आपण आता पीठ टाकायचं
हे बघा आपलं आता टाकून झालंय सगळं पाणी वगैरे चिकनचं पास सूप वगैरे सगळं टाकलंय. सूपच जास्त झालं तर त्यामुळे पाणी टाकायची काही गरज नाही आपल्याला. हे बघा आता आपण उकळू देऊ त्याला. आणि तुम्हाला मी एक सांगते, समजा आपल्याला वाटलं की एक आपला रस्सा थोडा पातळ झाला आहे तर आपण थोडंसं बाजरीचं पीठ भाजायचं आणि ते पाण्यात काढून उकळी आल्याच्या नंतर टाकू द्यायचं आणि मग बारीक गॅस करायचं. तुम्हाला दाखवते उकळी आल्यावरती. हे बघा आता आपल्या चिकनला छान उकळी आली रशाच्या. आता मी थोडं एक चमचा बाजरीचं पीठ घेतलं आहे बघा, तर थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं असं. त्यामुळं चव पण छान लागते आणि असं घट्ट भाजी होती छान अशी मिळून येते बघा. थोडं पाणी टाकते अजून, त्याच्या गिठुळ्या नाही फक्त राहू द्यायच्या, सगळं एकसारखं असं करायचं. याने काय होतं चव तर छान लागतीच पण असं मिळून येते भाजी घट्ट. आणि घट्ट असेल तर काही गरज नाही टाकायची. तुम्हाला जर वाटलं थोडी पातळ झाली आपली भाजी तरच टाकायची असं. हे बघा मी टाकतो आता. बघा आपली भाजी झालीच जवळजवळ एक दोन मिनटं आपण त्याला मसाल्याचं त्याचं अर्क उतरेपर्यंत शिजू द्यायची. त्याचा मसाल्याचा आणि चिकनचं जरा अशा आपला सूपचा अर्क एकत्र झाला पाहिजे. तोपर्यंत मी इकडे ठेवते. आता आपलं सुकं चिकन पण झालं आहे, आता मी इकडच्या गॅसवर ठेवते ते. बघा आपलं सुकं चिकन पण झालेलं आहे आणि आता ही भाजी मी तिकडे ठेवते, त्या गॅसवर ठेवते आता इकळायला. हे बघा आपलं सुकं चिकन पण असं छान झालं आहे एकदम. हे बघा एकदम असं कोरडं कोरडं झालं आहे छान. खायला पण इतकं छान लागतं हे, तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागतं खायला. आता आपण याच्यावरती भाकरी करून घेऊया. तोपर्यंत भाजी पण झाली, सुकं चिकन झालं आहे, भात पण झालं आहे. आता आपण तोपर्यंत भाकरी करून घेऊया. असं मळायचं छान पीठ आधी. थोडं कोरडं पीठ घ्यायचं चिटकायला लागलं तर. असं छान मळून घ्यायचं भाकरी, मग छान भाकरी येते. आपण तवा तापत ठेवलाय, तोपर्यंत भाकरी करून घेऊ. गॅस मोठा करते. थोडं हाताला जर चिटकलं तर थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं. पाहिजे तेवढी मोठी पातळ आपण करू शकतो. हे बघा आता आपण भाकर टाकू तव्यावरती. बघा तव्यावर टाकली आहेत आपण. आता त्याला सगळीकडनं पाणी लावून घ्यायचे. पाणी लावल्याच्या नंतर मग त्याला पलटी मारायची, थोडीशी होऊ द्यायची थोडा वेळ, मग पलटी मारू आपण. आता आपलं इकडे चिकन पण झालेलं आहे, सुकं चिकन झालंय, भात झालाय, आता भाकरी पण होईल. आता पलटी मारायची छान भाजून घ्यायची चांगली खरपूस.
बघा आता आपली भाकरी भाजली आहे. तुम्ही एक असंच याच्यावरती भाजू शकता किंवा गॅसवरती आपलं उलथनं हे करून पण भाजू शकता. डायरेक्ट गॅसवर टाकून असं उलथण्यावरती भाकरी ठेवून तशी पण भाजते, अशी पण छान भाजते. आपली भाकरी एकदम छान झाली आहे. सगळ्या साईडने अशी दाबायची ना सगळीकडनं भाजती. बघा छान झाली भाकरी. बघा एकदम छान भाजली आहे. हे बघा एकदम छान मस्त अशी भाजली भाकरी आपली. हे बघा आपलं चिकन ताट तयार. याच्यात भात, सुक्कं चिकन, रसा चिकन, कांदा लिंबू आणि भाकरी. एकदम अर्ध्या तासात होतो हा स्वयंपाक, खूप वेळ लागत नाही याला. बघा तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसं झालं आहे ते. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.